नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे तुमच्या यूट्यूब चॅनल मराठी मॅथमॅटिक्सवर वर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ग वर्ग मूळ या सोडवणार वरील पहिले उदाहरण खालीलपैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग आहे आणि ते आपल्याला चार ऑप्शनमध्ये चार संख्या दिलेल्या आहेत आणि आपल्याला माहिती आहे संख्येच्या एकक एक स्थानी जर दोन तीन सात आणि आठ यापैकी अंक असेल तर ती संख्या पूर्ण वर्ग संख्या नसतेच तर इथे आपण बघितले तर इथे एकक स्थानी दोन आहे त्यानंतर इथे एकक स्थानी आठ आहे आणि त्यानंतर इथे एकक स्थानी तीन आहे म्हणजे या तीन संख्या पूर्ण वर्गसंख्या नसणारच आहेत त्यानंतर पूर्ण वर्गसंख्या असू शकते अशी संख्या फक्त सहा हजार दोनशे एक्केचाळीस आहे आणि त्याचा पर्याय क्रमांक हा सी आहे किंवा संख्येची एकक स्थानी शून्य एक चार पाच सहा व नऊ यापैकी अंक असल्यास ती संख्या पूर्ण वर्गसंख्या असू शकते आणि इथे एकक स्थानी एक आहे त्यामुळे ही संख्या पूर्ण वर्गसंख्या असू शकते तुम्हाला हे जर दोन नियम लक्षात राहत नसतील तर एक ते दहापर्यंतच्या पूर्ण वर्ग जे एक स्थानचे अंक आहेत ते सुरुवातीला आपण साईडला लिहून काढायचे आहेत तर सुरुवातीचा एक स्थानचा अंक आहे तो म्हणजे एक त्यानंतर चार त्यानंतर पुढचा अंक आहे एक स्थानचा तो नऊ त्याच्या पुढचा अंक एक स्थानचा आहे तो म्हणजे सहा त्यानंतर पंचवीसच्या एक स्थानचा अंक आहे तो म्हणजे पाच त्यानंतर छत्तीसच्या एक स्थानचा अंक सहा पण इथे अगोदर लिहिलेला आहे त्यानंतर नऊसुद्धा सुद्धा अगोदर लिहिलेला आहे त्यानंतर चारसुद्धा सुद्धा लिहिलेला आहे आणि एकसुद्धा सुद्धा अगोदर लिहिलेला आहे त्यानंतर शेवटचा अंक एक आहे एक स्थानचा तो म्हणजे शून्य तर या प्रकारे इथे आपल्याला जे सहा अंक मिळालेले आहेत तेच दुसऱ्या नियमामध्ये ते सहा अंक आहेत म्हणजे हे सहा अंक स्थानी असतील तर ती संख्या पूर्ण वर्गसंख्या असू शकते आणि हे सहा अंक सोडून उरलेले अंक आहेत ते म्हणजे शून्य एक नंतर दोन त्यानंतर तीन त्यानंतर चार इथे त्या आहे पाच सहा सहा नंतर येणारा अंक आहे तो म्हणजे सात त्यानंतर आठ तर हे चार अंक असतील ज्या संख्येच्या एकस्थानी ती संख्या पूर्ण वर्गसंख्या नसणारच आहे तर या प्रकारे आपण एक ते दहापर्यंतच्या पूर्ण वर्गसंख्यांवरून हे दोन नियम काढू शकतो पुढचे उदाहरण खालीलपैकी कोणती पूर्ण वर्गसंख्या नाही आणि ते आपल्याला चार संख्या दिलेल्या आहेत आणि आपल्याला माहिती आहे संख्येच्या एककस्थानी एक दोन तीन सात आठ हे अंक असल्यास ती संख्या पूर्ण वर्गसंख्या नसते व संख्येच्या स्थानी शून्य एक चार पाच सहा व नऊ यापैकी अंक असल्यास ती संख्या पूर्ण वर्गसंख्या असू शकते तर इथे स्थानी सहा आहे त्यानंतर इथे नऊ आणि इथे सहा म्हणजे या तिन्ही संख्या पूर्ण वर्गसंख्या असू शकतात दुसऱ्या नियमानुसार आणि इथे एकस्थानी आठ आहे म्हणजे ही पूर्ण वर्गसंख्या नसणारच आहे म्हणजे इथे आपल्याला उत्तर मिळाले पर्याय बी एक हजार चारशे अठ्ठेचाळ ही पूर्ण वर्गसंख्या नाही पुढचे उदाहरण सहाशे पंचवीसचे वर्ग मूळ किती तर हे गणित ट्रिकने सोडवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला एक ते दहापर्यंतचे वर्ग माहीत असणे आवश्यक आहे आणि पेपरमध्ये जो आपल्याला रफ पेज मिळतो त्यावर एक ते दहापर्यंतचे वर्ग आपण सुरुवातीला लिहून काढायचे आहेत त्यानंतर सहाशे पंचवीसच्या एक स्थानचा जर अंक आपण बघितला तर तो आहे पाच आणि एक ते दहापर्यंतच्या पूर्ण वर्गसंख्यांमध्ये जर आपण बघितले तर एकक स्थानी पाच अंक असेल अशी पूर्ण वर्गसंख्या आहे ती म्हणजे फक्त पंचवीस आणि पंचवीसचे वर्गमूळ आहे पाच त्यामुळे एकक स्थानचा अंक आपल्याला मिळाला इथे पाच त्यानंतर वर्गमूळ आहे त्यामुळे शेवटचे दोन अंक आपण सोडले तर उरलेला अंक आहे सहा आणि सहामधून अशी कोणती मोठ्यात मोठी पूर्ण वर्गसंख्या आहे जी सहामधून वाजा होईल तर अशी मोठ्यात मोठी पूर्ण वर्गसंख्या आहे ती म्हणजे चार म्हणजे सहामधून चार वजा होऊ शकते सहामधून नऊ वाजा होऊ शकत नाही तर इथे चार वाजा होते त्यामुळे चारचे वर्गमूळ जर आपण बघितले तर ते आले दोन त्यामुळे इथे आपल्याला दशकस्थानचा अंक मिळाला दोन आणि उत्तर मिळाले पंचवीस आणि पंचवीसचा पर्याय क्रमांक हा पी आहे तर या प्रकारे अतिशय कमी वेळामध्ये आपण दिलेल्या संख्येचे ट्रिकने वर्गमूळ या प्रकारे काढू शकतो पुढचे उदाहरण शून्य पॉईंट शून्य 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 एकोणपन्नासचे शुन् वर्गमूळ किती तर या गणितामध्ये जे शून्य दिलेले आहेत त्याचा विचार न करता फक्त संख्येचा जर आपण विचार केला तर इथे संख्या आहे एकोणपन्नास आणि एकोणपन्नासचे वर्गमूळ इथे सात त्यामुळे इथे आपण सात लिहिले त्यानंतर दशांश चिन्हानंतर दशांश स्थळे जर आपण बघितली तर ती आहेत सहा आणि वर्गमूळ करताना जेवढी स्थळे असतील त्याच्या निमपट होतात म्हणजे इथे सहा स्थळे आहेत तर सहाचे निम्मे होईल तीन त्यामुळे ते एक स्थळ त्यानंतर दोन आणि तीन तर या प्रकारे आपल्याला उत्तर मिळेल शून्य पॉईंट शून्य शून्य सात आणि याचा पर्याय क्रमांक हा सी आहे इथे जर आपल्याला शून्य पॉईंट शून्य शून्य सातचा वर्ग करायला लावला असता तर इथे सातचा वर्ग आला असता एकोणपन्नास आणि इथे दशांश चिन्हानंतर तीन दशांश स्थळे आहेत तर त्याची दुप्पट दशांश स्थळे झाली असती म्हणजे सहा दशांश स्थळे जी की ते आपल्याला गणितामध्ये दिलेले आहेत याच टाईपमध्ये म्हणजेच सहा दशांश स्थळे असताना जर घनमूळ आपल्याला विचारले असते तर घनमूळ काढताना सुरुवातीला आपण सत्तावीसशे घनमूळ काढले असते तीन त्यानंतर इथे सहा दशांश स्थळे आहेत तर सहा दशांश स्थळाची फक्त दोनच दशांश स्थळे राहतील तर इथे पहिले स्थळ आहे तीन त्यानंतर शून्य आणि ते शून्य पॉईंट शून्य तीन या प्रकारे आपल्याला उत्तर मिळून जाईल पुढचे उदाहरण शून्य पॉईंट सहाचा वर्ग वजा शून्य पॉईंट तीनचा वर्ग बरोबर किती तर सुरुवातीला आपल्याला शून्य पॉईंट सहा आणि शून्य पॉईंट तीनशे वर्ग करावे लागतील तर इथे सुरुवातीला शून्याचा विचार न करता सहाचा वर्ग जर आपण केला तर तो येतो छत्तीस त्यानंतर जर दशांश स्थळाचा जर आपण विचार केला तर वर्ग करताना जेवढी दशांश स्थळे असतील त्याची दुप्पट होते तर इथे एक दशांश स्थळ आहे त्यामुळे या संख्येचा जर वर्ग केला तर उत्तरामध्ये दोन दशांश स्थळे येणार आहेत म्हणजे ही दोन दशांश स्थळे त्यानंतर दशांश शून्य म्हणजे इथे आपल्याला शून्य पॉईंट सहाचा वर्ग मिळेल शून्य पॉईंट छत्तीस त्याचप्रकारे शून्य पॉईंट तीनचा वर्ग आपल्याला काढायचा आहे तर इथे तीनचा वर्ग येणार आहे नऊ आणि ते एक दशांश स्थळ आहे त्यामुळे पूर्ण वर्ग संख्येत दोन दशांश स्थळे होतील त्यामुळे इथे आपल्याला उत्तर मिळेल शून्य पॉईंट शून्य नऊ त्यानंतर गणितात सांगितल्याप्रमाणे यांची जर आपण वाजाबाकी केली तरी ते सहामधून नऊ जात नाही त्यामुळे हातचा घेतला तरी ते झाले सोळा तर सोळातून नऊ गेले झाले सात त्यानंतर तीनमधून एक गेला राहिले दोन त्यानंतर पॉईंटचा पॉईंट आणि पुढे शून्याचे शून्य तर इथे आपल्याला उत्तर मिळाले शून्य पॉईंट सत्तावीस आणि शून्य पॉईंट सत्तावीसचा पर्याय क्रमांक हा सी आहे तर या प्रकारे आपण दशांश पूर्णांक संख्येचे सुद्धा वर्ग कसे काढायचे ते पाहिलेले आहे पुढचे उदाहरण तीन हजार नऊशे एकोणसत्तरचे वर्गमूळ किती तर दिलेल्या संख्येच्या जर एकक स्थानचा अंक आपण बघितला तर तो आहे नऊ आणि इथे एक थे थे ते दहापर्यंतच्या पूर्ण वर्गसंख्यमध्ये बघितले तर नऊ एक स्थानी फक्त इथे एकोणपन्नास या संख्येच्या इथे आहे आणि त्यानंतर तीनचा वर्ग इथे नऊ आहे तर नऊचे वर्गमूळ आहे तीन, ते तीन आणि इथे एकोणपन्नासचे वर्गमूळ आहे सात त्यामुळे एकक स्थानचा अंक आपल्याला एकतर मिळून जाईल तीन किंवा दुसरा असेल सात त्यानंतर वर्गमूळ आहे त्यामुळे शेवटचे दोन अंक सोडले तर उरले एकोणचाळीस आणि एकोणचाळीसमधून मधून वजा होणारी मोठ्यात मोठी पूर्ण वर्ग संख्या आहे ती म्हणजे फक्त छत्तीस आणि छत्तीसचे वर्गमूळ आहे सहा त्यामुळे ते आपल्याला दशक स्थानचा अंक मिळाला सहा त्यानंतर हा जो सहा अंक मिळालेला आहे तो सहा घेतला आणि सहाच्या पुढचा अंक घेतला सात आणि त्यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला उत्तर मिळेल साईसत्ता बेचाळीस त्यानंतर बेचाळीस आणि एकोणचाळीसमध्ये जर आपण तुलना केली तर एकोणचाळीस ही संख्या लहान आहे त्यामुळे सदुसष्ट आणि त्रेसष्टमधली लहान संख्या आपण बघायची आहे तर ती आली त्रेसष्ट त्यामुळे या संख्येचे वर्ग आपल्याला मिळाले त्रेसष्ट आणि त्रेसष्टचा पर्याय क्रमांक हा सी आहे पुढचे उदाहरण दोन हजार पंचवीस या संख्येचे वर्ग मूळ काढा सुरुवातीला आपण दिलेल्या संख्येच्या एकक स्थानचा जर अंक बघितला तर, तर आ आ तो आहे पाच आणि इकडे एक ते दहापर्यंतच्या पूर्ण संख्यांमध्ये बघितले तर एकक स्थानी पाच अंक आहे अशी संख्या फक्त आहे ती म्हणजे पंचवीस आणि पंचवीसचे वर्गमूळ घेतले तर ते आले पाच त्यामुळे एकक स्थानचा अंक आपल्याला इथे मिळाला पाच त्यानंतर वर्गमूळ आहे त्यामुळे शेवटचे दोन अंक सोडले तर उरले वीस इथे वर्गमूळ आहे त्यामुळे शेवटचे दोन अंक आपण सोडत आहे घनमूळमध्ये आपण शेवटचे तीन अंक सोडतो त्यानंतर वीसमधून अशी मोठ्यात मोठी कोणती पूर्ण वर्ग संख्या आहे जी वजा होऊ शकेल तर वीसमधून मोठ्यात मोठी वजा होणारी पूर्ण सोडा, सोडा वर्ग संख्या आहे ती म्हणजे सोळा आणि सोळाचे वर्गमुळे ते चार त्यामुळे दशक अंक आपल्याला मिळाला चार आणि उत्तर मिळाले पंचेचाळीस आणि पंचेचाळीसचा पर्याय क्रमांक हा सी आहे ही जर ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा यूट्यूबवरील मराठी गणितचा हा एकमेव असा चॅनल आहे जिथे तुमची कन्सेप्ट क्लिअर केली जाते आणि कोणतीही ट्रिक असेल तरी ट्रिकची सुद्धा कन्सेप्ट इथे क्लिअर केलेली आहे आणि चॅनलवरील सर्व व्हिडिओज फ्री आहेत त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुढचे उदाहरण दोन हजार सातशे चारचे वर्ग मूळ किती गणितामध्ये इथे आपल्याला संख्या दिलेली आहे दोन हजार सातशे चार आणि त्याची एकक स्थानी चार ही संख्या आहे आणि ते एक ते दहापर्यंतच्या पूर्ण वर्गसंख्यांमध्ये जर आपण बघितले तर चौसष्टच्या इथे एकक एक स्थानी चार आहे आणि त्यानंतर दोनचा वर्ग इथे चार आहे त्यामुळे चौसष्टचे वर्गमूळ आठ आणि चारचे वर्गमूळ दोन म्हणजे एक एक स्थानचा अंक आपल्याला मिळाला एक तर दोन किंवा दुसरा असणार आहे आठ त्यानंतर वर्गमूळ आहे त्यामुळे शेवटचे दोन अंक सोडले मोट्ति 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 हो तर उरलेला अंक आहे सत्तावीस आणि सत्तावीसमधून अशी कोणती मोठ्यात मोठी पूर्ण वर्ग संख्या आहे जी वजा होईल तर अशी संख्या आहे फक्त पंचवीस आणि पंचवीसचे वर्गमूळ आहे पाच त्यामुळे इथे आपल्याला दशक स्थानचा अंक मिळाला पाच म्हणजे याचे वर्गमूळ एक तर बावन्न तरी असेल किंवा अठ्ठावन्न तरी असेल त्यानंतर दशक स्थानचा अंक आपण घेतला पाच आणि पाचच्या पुढचा एक अंक सहा आणि याचा जर गुणाकार केला तर उत्तर मिळेल साहेपनचे तीस त्यानंतर तीस आणि सत्तावीसमध्ये जर आपण तुलना केली तर सत्तावीस तीसपेक्षा लहान आहे त्यामुळे ते बावन्न आणि अठ्ठावन्नमधली लहान संख्या आपण वर्गमूळ म्हणून ग्राह्य धरणार आहोत तर इथे उत्तर आपल्याला मिळाले बावन्न आणि बावन्नचा पर्याय क्रमांक हा ए आहे पुढचे उदाहरण नऊ हजार दोनशे सोळाचे वर्गमूळ किती त्यानंतर गणितामध्ये दिलेल्या संख्येच्या एकक स्थानचा अंक जर आपण बघितला तर तो आहे सहा आणि इकडे एक ते दहापर्यंतच्या पूर्ण वर्गसंख्यांमध्ये बघितले तरी ते छत्तीसच्या एककस्थानी सहा आहे आणि ते सोळाच्या सुद्धा सहा आहे तर सोळाचे वर्गमूळ आहे चार त्यानंतर छत्तीसचे वर्गमूळ आहे सहा म्हणजे इथे एकक स्थानचा अंक आपल्याला मिळाला एकतर चार किंवा एकतर सहा त्यानंतर वर्गमूळ आहे त्यामुळे शेवटचे दोन अंक सोडले तर उरलेला अंक आहे ब्याण्णव आणि ब्याण्णवमधून वजा होणारी मोठ्यात मोठी पूर्ण वर्गसंख्या आहे ती म्हणजे फक्त एक्क्याऐंशी आणि एक्क्याऐंशीचे वर्गमुळं आले नऊ त्यामुळे ते एकतर चौऱ्याण्णव तरी उत्तर असेल किंवा शहाण्णव तरी उत्तर असेल त्यानंतर इथे दशक स्थानचा अंक आपल्याला मिळाला होता नऊ त्यामुळे नऊ लिहिले आणि नऊच्या पुढचा अंक दहा आणि यांचा जर गुणाकार केला तर तो येईल नऊ दहाय नव्वद त्यानंतर नव्वद आणि ब्याण्णवमध्ये जर आपण तुलना केली तर नव्वदपेक्षा ब्याण्णव संख्या मोठी आहे त्यामुळे चौऱ्याण्णव आणि शहाण्णवमधली मोठी संख्या इथे वर्गमूळ येणार आहे त्यामुळे इथे उत्तर मिळाले शहाण्णव आणि शहाण्णवचा पर्याय क्रमांक हा सी आहे पुढचे उदाहरण वर्गमुळात शून्य पॉईंट शून्य शून्य पाच सहा दोन पाच भागिले शून्य पॉईंट पंचवीस तर सुरुवातीला आपण अंशाचे वर्गमूळ काढणार आहोत तर इथे शून्याचा विचार न करता पाच हजार सहाशे पंचवीस चे आपण वर्गमूळ काढले तर इथे एक स्थानी पाच आहे आणि एक ते दहा पर्यंतच्या पूर्ण वर्ग संख्यामध्ये एक स्थानी पाच फक्त पंचवीसच्या इथे आहे त्यामुळे पंचवीस चे वर्गमूळ पाच ते आपण इथे लिहिले त्यानंतर शेवटचे दोन अंक सोडले तर उरलेले अंक आहेत छप्पन्न आणि छप्पन्न मधून वजा होणारी मोठ्यात मोठी पूर्ण वर्ग संख्या आहे ती फक्त एकोणपन्नास आणि एकोणपन्नास चे वर्गमूळ आले सात त्यानंतर इथे पॉइंट नंतर सहा दशांश स्थळे होती त्यामुळे इथे पॉईंट नंतर सहाच्या निमपट म्हणजे तीन दशांश स्थळे येणार आहेत त्यामुळे अंशात इथे आपल्याला मिळाले शून्य पॉईंट शून्य पंच्याहत्तर त्यानंतर छेदामध्ये जर आपण बघितले तर पंचवीसशे वर्गमुळे इथे पाच आणि ते दोन दशांश स्थळे होती त्यामुळे याची निमपट केली तर एक दशांशस्थळी ते छेदामध्ये येणार आहे त्यानंतर हे दशांश स्थळ जर पुढे सरकवले छेदामधले तर अंशामधले सुद्धा एक दशांश स्थळ पुढे सरकणार आहे त्यामुळे अंशामध्ये तयार होईल शून्य पॉईंट पंच्याहत्तर आणि छेदामध्ये तयार होईल पाच त्यानंतर पाचने जर भाग लावला तर पाच एके एक पाच त्यानंतर अंशामध्ये पाच एके एक एक पाच त्यानंतर राहिले दोन झाले पंचवीस त्यानंतर पाचापाचा पंचवीस तर इथे आपल्याला उत्तर मिळेल शून्य पॉईंट पंधरा आणि शून्य पॉईंट पंधराचा पर्याय क्रमांक हा डी आहे तर प्रकारे आपण वर्ग वर्गमुळे या चॅप्टरवरील उदाहरणे ट्रिक्सने पाहिलेले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद